आतापर्यंत देशातील विरोधी पक्षांकडून केंद्रातील भाजप सरकारवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचे आरोप वारंवार होत आहेत. मात्र आता सत्ताधारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष राहिलेले नाना पटोले हे पदभार स्वीकारल्यानंतर लगेच ॲक्टिव्ह मोडमध्ये येत थेट बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या विरोधात बरसले आहेत. सोयीस्करवादी राजकीय भूमिका घेणाऱ्या अमिताभ आणि अक्षय यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही असा इशाराच पटोलेंनी दिलाय. आम्हाला आठवतं की आणि सगळ्यांना आठवत असेल की ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस अमिताभ बच्चनजी आणि अक्षय कुमारजींनी ट्विट केलेलं होतं. आज ट्विट करायला अडचण काय? त्यावेळेस तर इंटरनॅशनल बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचा भाव जास्त होता, तरी मनमोहन सिंग साहेबांनी देशाच्या जनतेला परवडेल अशा पद्धतीचे रेट कायम ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यावेळेस अमिताभजी आणि अक्षय कुमारजी आपण दोघांनी ट्विट करून 5 आणि 10 रुपयाला डिझेल पेट्रोल मिळावे अशी मागणी आपण केली होती. का आज 25 आणि 35 रुपयाला डिझेल पेट्रोल मिळायला नाही पाहिजे? का महागाई वाढते त्याच्यामध्ये कोणत किती लोकांची घरामध्ये चूल फुकली जाते की नाही जात हे पाहण्याचं काम हे आपले पण आहे. कारण की आपण आपल्याची जी लोकप्रियता आहे लोक तिकीट काढून आपल्याला बघायला जातात, आपली कला बघायला जातात. या लोकप्रियतेचा गैरफायदा आपण केंद्रात बसलेल्या मोदी सरकारच्या आणि भाजपच्या दबावमध्ये येऊन आपण आज बोलत नसाल तर आपल्याला कोणी माफ करणार नाही. महाराष्ट्रामध्ये आपला पिक्चरही चालू आम्ही देणार नाही आणि आपल्याला शूटिंग पण आम्ही करू देणार नाही. युवक काँग्रेस आणि एनयूसीआय आपला तेवढाच विरोध करेल आणि काँग्रेस ती भूमिका घेईल. नाना पटोलेंच्या बोलण्याचा आशय असा होता की पेट्रोल डिझेल दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मनमोहन सिंग सरकारच्या काळात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका करायचे, शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांना या भाववाढीचा आणि शेतकऱ्यांच्या त्रासाचा विसर पडला का? नाना पटोले यांचा हा प्रश्न जरी रास्त असला तरी सत्ताधारी पक्षातील प्रदेशाध्यक्षांनी अशी उघड धमकी देणे योग्य आहे का असा सवाल उपस्थित होणे साहजिकच आहे. यावरूनच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांचा समाचार घेत पटोले फक्त प्रसिद्धीसाठी असे वक्तव्य करत असल्याचा घणाघात केलाय. असं आहे की अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्धी करता अशा प्रकारचे स्टेटमेंट दिले जातात, कारण माहिती आहे की अभिनेत्यांबद्दल जर एखादं स्टेटमेंट दिलं तर दिवसभर आपली प्रसिद्धी चालते. अलीकडच्या काळात काही लोकांचं कसं आहे, बदनाम होय तो किंवा नाम तो हुआ अशा प्रकारे कशावरही प्रसिद्धी मिळवण्याचं काम चाललं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याला काही फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही आहे. असं कोणी शूटिंग बिटिंग बंद करू शकत नाही. या ठिकाणी या देशामध्ये लोकशाही आहे. कलाकारांचा आणि बॉलिवूडचा विषय आल्यावर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यासाठी सर्वात पुढे असणारे आमदार राम कदम यांनी देखील नाना पटोले यांचा चांगला समाचार घेतला. राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांना धमकी देत आहेत. काँग्रेस पक्षाला झाले तरी काय अशी टीका राम कदम यांनी केली आहे. अत्यंत प्रतिभावान आणि सन्मानित कलाकार अमिताभ बच्चनजी आणि अक्षय कुमार यांना दिवसाढवळ्या काँग्रेसचे नेते धमकी देत आहेत. ते म्हणतात की त्यांच्या चित्रपटाचं शूटिंग होऊ देणार नाही, चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. काय अपराध आहे अमिताभ बच्चन यांचा? अक्षय कुमार अमिताभ बच्चन यांच्यासारखे सन्मानित कलाकार देशहितासाठी देशाच्या बाजूने ट्विट करत असतील तर हा अपराध झाला. विदेशात बसलेले काही षडयंत्रकारी लोक आपल्या भारत देशाला बदनाम करायला निघालेत, त्यांचं समर्थन करणारे काँग्रेसचे नेते आणि काँग्रेस पक्ष यांना झाले तरी काय? काँग्रेसच्या नेत्यांनी कान उघडून नीट ऐकावं. देशाच्या हिताच्या बाजूने जो प्रत्येक जण उभा राहील, जो कोणी सन्मानित कलाकार उभा राहील त्याच्या बाजूनं हा अखंड देश उभा आहे. दिवसाढवळ्या धमक्या देणं बंद करा. महाराष्ट्र काही तुमच्या एकट्याची जागीर नाही. नाना पटोले यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा सरकार विरुद्ध बॉलिवूड हा संघर्ष सुरू झाला. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे म्हणाले, म्हणूनच आम्ही म्हणतोय बॉलिवूड उत्तर प्रदेशला घेऊन जाऊ तर आश्चर्य वाटायला नको. कदाचित भाजपने देखील बरोबर याच मुद्द्याला हात घालून हे प्रकरण उचलून धरले असावे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
एक मात्र नक्की कलाकारांनो, सेन्सॉरशिप पण नको आणि स्पॉन्सरशिप पण नको. आपण आधी काय केलं आणि आता काय करत आहोत याला हवं तर तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणू शकाल, पण जनता मात्र तुमच्या मौनांचं भाषांतर करायला समर्थ आहे.